पहिलाच बॉल फुल टॉस होता, त्याला ऑन साइडच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न, कोशांकित क्षेत्राच्या दिशेने चेंडू जातोय. त्याचबरोबर अभी सुर्वे हे देखील उपस्थित राहत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. चषक हे लक्ष आहे त्यांचं. यावेळेला या बॉलवर थोडासा वेग वाढवण्याचा प्रयत्न महेशचा झाला होता. समोरच्या दिशेने जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु माघारी परतावं लागेल चेतन शिंदेला. बॉल हातात जातोय प्रथमेश बेलछेडा अण्णाच्या आणि महेश चेंदवणकरला मिळतंय यश. यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने हा बॉल खेळण्याचा प्रयत्न, जातोय बॉल मैदानाच्या बाहेर दोन धावांसाठी घोषांकित क्षेत्रातील युवासेना चषक. ओ यावेळेला बराचसा बॉल आतमध्ये वळवण्यामध्ये यशस्वी झाले, प्रभावित अपेक्षित नसतं डावकुरी आताच्या बॅट. यावेळेला मनीष ऑप्टमच्या बाहेरचा हा बॉल होता, पॉईंटच्या दिशेने बॉल टोलावला जाईल, आपली जागा बनवली. हो यावेळेला थोडीशी फ्लाईट देऊन हा बॉल टाकण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु ऑन साईडला बॉल खेळल्यानंतर झाडाला आदळून पुन्हा एकदा मैदानात येतोय. हो यावेळेला पहा जास्त उंची दिली गेली आणि कदाचित हा बॉल वाईट जाणार म्हणून सोडून देण्याचा प्रयत्न राहुल दुबे यांचा, परंतु टप्पा पडल्यानंतर यांचा वेध घेतला. चांगला फटका खेळला गेला, परंतु पहा बरेचसे असे फटके ते मारले तर गेले परंतु झाडाला लागून पुन्हा एकदा आतमध्ये आले. यावेळेला वेगवान बॉल टाकण्याचा प्रयत्न, काही बॉल कमी गतीने टाकतात त्याला थोडीशी उंची जास्त देतात, काही बॉल अधिक वेगवान पद्धतीने टाकतात त्याला उंची देत नाहीयेत. बॅकफुटला जात कव्हर पॉईंटच्या दिशेने थ्रो बॉल टोलावण्याचा प्रयत्न, भावेश मकवाना त्या ठिकाणी आले. पहिला बॉल दुहेरी धावसंख्येमध्ये पाठवला जातोय आणि पहिल्याच बॉलवर दुहेरी धावसंख्या अर्जित केली जाते. यावेळेला चांगल्या ठिकाणी बॉल टाकला गेला, थोडासा किंचितसा बॉल वळण देखील घेताना पाहायला मिळाला. धावफलक एकने पुढे जाईल. यावेळेला संधी तर निर्माण झाली आणि यस महेश चेंदवणकरच्या रूपात एक मोठा मोहरा टिपला जातोय. परेश बाद करण्यात यशस्वी झालेले आहेत महेश चेंदवणकरला. यावेळेला चांगली फिरकी गोलंदाजी, टप्पा मात्र थोडासा शॉर्ट ऑफ द लेंथ डिलिव्हरी आणि त्या शॉर्ट ऑफ द लेंथला बॅकफुटला झाले, पुल केलं आणि पुल सक्सेसफुल झाला आणि चेंडूवर मिळाल्या त्या दोन धावा. परंतु या क्रिकेटनं मात्र नक्कीच त्यांना कुठेतरी एका प्रकारे बांधून जरी एकत्र ठेवलं असलं तरी या सामन्यामध्ये मात्र दोन्ही संघांच्या या 22 खेळाडूंना या खेळाडूंनी 11-11 खेळाडूंमध्ये विभागलं गेलंय. बनवर पुलर लेन डिलिव्हरी, यावेळेला ऑफकट केला, इनसाइड एज लागली, बॅटची कडा घेतली, चेंडू मात्र स्क्वेअर लेग रिजनमध्ये राजू सिंगच्या हातामध्ये, धाव मात्र घेतली जात नाहीये, निर्धाव चेंडूनं सांगत होते. यावेळेला एक वेगवान चेंडू, तेज तर्रार गोलंदाजी, बॅटची कडा घेतली, चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, गौरांग पारसेकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या स्वरूपात तैनात आहे. एक धाव मिळवली जाते, धावसंख्येच्या आकडेदेखेरी दुहेरी धावांची भर घालण्याचा नक्कीच सातत्यानं प्रयत्न केला जातोय. यावेळेला मात्र चांगला चेंडू, चांगला फटका सुद्धा, उंची चांगली गाठली, लांबी कमी पडली, झाडामध्ये लागला चेंडू, एक धाव मिळवली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला आणि तो दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी सुद्धा झालाय. यावेळेला लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट कट केलं गेलं पॉईंट क्षेत्रामध्ये, महेश सातोसकर एक जबरदस्त झेल टिपतायत, विकेटचं मात्र पतन होईल. भूषण शिंदे सारखा एक धडाकेबाज तडाकेबाज फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परततोय. पहिला बळी बाद, पहिला विकेटचं पतन, पहिला गडी तंबूच्या आसऱ्याला परतला जातोय भूषण शिंदेच्या स्वरूपात. त्याच परळ नगरीत आपण पुन्हा एकदा या क्रिकेट मालिकेच्या माध्यमातून जुळले जातोय. अर्थातच युवासेना चषक 2019 पर्व 9 आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत असणार आहे. वळतोय मैदानाच्या आतमध्ये, रनआउटची संधी या ठिकाणी पंचांकडे मागणी केली गेली धावजीतसाठी, पंचांनी मात्र ती मान्य केली. व्हाईट बॉलचा इशारा होता आणि त्या व्हाईट बॉलच्या इशाऱ्यावर एक चोरटी धाव एक्स्ट्रा रन मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये दीपेश मात्र प्रयत्नशील होते, प्रयत्न मात्र फसला आणि दीपेश सिंग मात्र बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतला. संघासोबत यावेळेला चांगला प्रहार, बी गीट केला जातोय, चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, दोन धावा मिळतील. कशाही येऊ दे, धावा येणं गरजेचं आहे आणि त्याच धावा जमवण्याच्या प्रयत्नात फलंदाजांची जोडी पाहायला मिळतीय. कधी निर्धाव चेंडू, कधी विकेट, कधी चौकार, कधीच डिग्री सेल्सिअसवर जाऊन पोहोचलेलं होतं आणि त्या कडाक्याच्या उन्हात सुद्धा क्रिकेटवरचं प्रेम मात्र काही कमी होत नाहीये. क्रिकेटवरचं प्रेम प्रेक्षकांनी दाखवलंय, क्रिकेटवरचं
या वेळेला बाहेरचा चेंडू छेडछाड केली, चेंडू बरोबर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये दिशा दाखवली, एक धाव दोन धाव अशा प्रकारे धावसंबाद झालाय जगदीश मैदानाच्या आतमध्ये आहे. म्हणजे दोघांपैकी एक फलंदाज जो आहे तो कुठेतरी एक महत्वाचा फलंदाज म्हणून मानला जातोय. मोरच्या दिशेनं पहिल्याच फ्रेश बॉलला त्यांनी षटकार लगावला होता आणि तोच हेमंत राजपूत मासी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी येतोय. यावेळेला चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात होता त्या ठिकाणी राजू सिंग आणि त्याच्या हातामध्ये गेलेल्या चेंडूवर सांगता झाली षटकाची निर्धाव पद्धतीनं. महेश चेंदवानकरच्या बॅटमधून हा फटका येतोय, ऑन साईडला खेळला जाईल दोन धावांसाठी. पुन्हा एकदा खूप टप्प्याचा हा बॉल टोलावता जातोय ऑन साईडच्या दिशेने, पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्राच्या दिशेने दोन धावा चालू सामन्यातील विजेत्याबरोबर. महेश चेंदवानकर क्या बात आहे, लाजबाब स्ट्रोक खेळला जातोय, ही खासियत आहे महेश चेंदवानकर. सातवर ओ महेश यावेला कव्हरच्या झोन मध्ये आणि आणखीन एक दुहेरी धावेचा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर दोनने पुढे गेली, लक्ष आहे 45 धावांचं. अखूट टप्प्याचा हा बॉल समाचार पुन्हा एकदा घेतला जातोय महेश चेंदवानकर कडून. दोन धावांनी धावफलक पुन्हा पुढे गेला. महेश चेंदवानकर पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा हा बॉल त्याचा फायदा घेतला गेला आणि दोन धावांमध्ये यावेळेला कव्हरच्या झोन मध्ये बॉल टोलावण्याचा प्रयत्न. हवेत जाईल हा बॉल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. पहा किती चपळाई दाखवली आहे आणि असं करावं लागतं ज्या वेळेला मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असतो त्यावेळेला तुम्हाला एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत करावं लागतं. आणि महेश चेंदवानकर पुन्हा एकदा दुहेरी धावसंख्येचा फटका खेळला जातोय. प्रचिती येते बुम बुम बुमरो. ओ यावेळेला कव्हर्सला अप्रतिम लाजबाब महेश चेंदवानकरच्या फलंदाजीचा क्लास दाखवत देत असताना पुन्हा एकदा दुहेरी धावसंख्येचा फटका येतोय. या वेळेला बॅटची एज घेतली जाते, पहिल्यांदा एकेरी धाव घेतली आहे, अन्यथा सर्व बॉलवर महेश चेंदवानकरने दुहेरी धावा घेतल्यात. महेश चेंदवानकर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला झाडाला बॉल आदळतोय आणि महेश चेंदवानकर आपल्या फलंदाजीचा बोलबाला कायम ठेवत असताना दोन धावांचा दुहेरी धावेचा फटका. हो यावेळेला अतिशय वेगाने बॉल मात्र टाकला जातोय आणि अपील केली गेली आहे, पंचांनी ती फेटाळली. फुलटॉस, या फुलटॉसला टोलवण्याचा प्रयत्न ऑन साईडच्या दिशेने, दुहेरी धावसंख्या. महेश चेंदवानकर पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीतील सौंदर्य दाखवत असताना जबरदस्त फलंदाजी महेश चेंदवानकरची. पुन्हा एकदा दुहेरी धावसंख्येचा हा फटका, आज महेशला थांबवणं सोपं नाहीये. महेश पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा हा बॉल, त्यावर चढवलेला प्रहार आणि पुन्हा एकदा बॉल जातोय दुहेरी धावसंख्येमध्ये. डोळ्यासमोर उभ्या राहतायत साई लिहून परळसाठीच्या देखील. यावेळेला खोलवर टप्प्याचा हा बॉल होता, ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एक रन त्या ठिकाणी मिळेल आणि धावफलक जर पाहिला तर पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोचते ती 39. महेश पुन्हा एकदा जबरदस्त फटका खेळला जातोय दुहेरी धावसंख्येसाठी. सब कुछ महेश, आजचा दिवस महेशचा आहे. पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय आणि दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेलाय आणि हो यावेळेला महेशने बॉल टोलावलाय. 37 धाव्या या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या. जोरदार टाळ्या महेश चेंदवानकर साठी झाल्या पाहिजे ज्या पद्धतीने त्यांनी मॅच इनिंग खेळी. काय असते मॅच जिंकवणारी, मॅच विनिंग खेळी, टाळ्यांचा गजर महेश चेंदवानकर साठी. युवासेना चषकात एक ऐतिहासिक कामगिरी करत असताना करचा फटका मारण्यासाठी खूप सारी मेहनत करावी लागते. यावेळेला लेग बिफोर विकेट साठी लाऊड अपील केला जातोय. वेगवान चेंडू यावेळेला शॉर्ट ऑफ द लेंथ होता, पुल केलं गेलं शॉर्ट ऑफ द लेंथ, शॉर्ट ऑफ पुल आणि चेंडू मात्र खेळाडूच्या हातात. भावेश मकवाना चेंडूवर आपला ताबा मिळवतो, विजय मात्र या ठिकाणी होते गोलंदाजाचा. आणि यावेळेला विकेटचं पतन होतंय, बॅटची कडा घेतोय चेंडू आणि हॅट्रिकची पहिली वहिली विकेटची हॅट्रिक कोणी पूर्ण केली आहे? युवासेना चषक 2019 मध्ये, तर तो गोलंदाज आहे महेश चेंदवानकर.
यावेळेला लेग ब्रेक हेलिकॉप्टर उडवलं, यावेळेला अजून एक विकेट. वा काय गोलंदाजी आहे, पूर्ण करण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेला बॅटची कडा घेतली, चेंडू हवेमध्ये झाडाला लागतोय आणि आता मात्र एक धाव पाच चेंडूंवर. फिरकी गोलंदाजी आणि भावेश मकवाना यावेळेला 100 कॅच पकडण्याच्या प्रयत्नात थोडेसे पुढे आले. यावेळेला एक चांगली फिरकी गोलंदाजी महेश चेंदवनकर यांच्याकडून. लेग ब्रेक टाकला गेला, फ्लाइटेड डिलिव्हरी होती. सामन्यात फलंदाजी तितकीच सुंदर, या सामन्यात गोलंदाजी ही तितकीच सुंदर. यावेळेला काय कलेक्शन केलंय, फेकी खराब होती परंतु कलेक्शन तितकी झालेले पाहायला मिळालेत मागील दोन षटकांमध्ये. यावेळेला चांगला फटका आहे परंतु या फटक्यावर सुद्धा नशिबाची साथ बघा किती. झाडाला लागला चेंडू मैदानाच्या आत आला, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली. तसंच दादा इलेव्हन लालबाग या संघाला. फिरकी गोलंदाजी यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, उंची चांगली गाठली आहे, लांबी कमी, रिषभ शुक्ला चेंडू खाली आणि विकेटचं मात्र पतन होत आहे. निखिल मैदानाच्या बाहेर येत. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची कडा घेतोय की नाही, नक्कीच स्लिपच्या दिशेने चेंडू गेला आणि त्यानंतर मात्र झालेत सात गडी बाद झालेत. दयनीय परिस्थिती म्हणावी लागेल आणि यावेळेला षटकाची समाप्ती. ओहो, बुम 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 बुमरो आज मात्र आपल्या फलंदाजीने मंत्रमुग्ध करतोय. यावेळेला कव्हरच्या झोन मध्ये फिरण्याचा प्रयत्न राहिलाय. एक रन तर पूर्ण केली जाईल. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का. हो, तो प्रयत्न केला जातोय. दोन धावा तर माझ्या मते आज संध्याकाळच्या सत्रात मुंबईच्या सर्वच ग्रुपवर महेश चेंदवनकरच्या ग्रुप नक्कीच या गोलंदाजीची चर्चा होईल, कारण लगातार चार विकेट त्याने घेतलेले आहेत. महेश पुन्हा एकदा महेश चेंदवनकर अप्रतिम फटकेबाजी या ठिकाणी करत असताना आणखीन एक दुहेरी धावसंख्येचा फटका चेंदवनकर गाजवतोय. या बॉलला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव तर या ठिकाणी घेतली जाईल. महेश चेंदवनकर या वेळेला पॉईंटच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय आणि तो एक बेस निर्माण करून दिला होता त्या मॅच मध्ये. त्या मॅच मधील महेश दुसऱ्या महेशचा जो षटकार होता तोही मोलाचा होता आणि तो विजय कुठेतरी पुढच्या मॅच साठी या टीम साठी गोलंदाजी मार्कवर. महेश चेंदवनकर साठी टाकला गेलेला हा बॉल दुहेरी धावसंख्येमध्ये टोलावला जातोय. कृती विकेट देखील लगातार घेतली आहे. पुन्हा एकदा महेश चेंदवनकर आणि दुहेरी धावा. आजच्या दिवसात महेश चेंदवनकर आणि मागील मॅच मध्ये 37 धावा नॉट आउट महेश चेंदवनकरने बनवल्या होत्या. मिलिंद कदम आणि कंपनी अंतिम फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. काय कामगिरी झाली आहे या ठिकाणी, जबरदस्त कामगिरी आणि सबकुछ बुम बुम बुमरो महेश चेंदवनकर युवासेना चषक. रमेश दादा विनंती, आपण देखील या ठिकाणी यायचंय. या क्रिकेट मालिकेची अर्थातच युवासेना चषक 2019 यावेळेला लेग ब्रेक केला गेला होता. थोडासा खाली राहिला चेंडू परंतु निखिल पवार नक्की चांगली पडताळणी चेंडूची करतोय आणि चेंडूला मिडल ऑफ द बॅट केल्यानंतर मिडविकेट क्षेत्राच्या दिशेनं दिशा दाखवतोय. बॅटच्या रॅडरमध्ये आला, यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला जात होता परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुका बघा कशा करतायत. जीवनदान कोणाला मिळालं जात आहे तर ते निखिल सारख्या बलाढ्य फलंदाजाला. संधी हातातून सुद्धा घालवली. पुन्हा एकदा लीडिंग एज, पुन्हा एकदा डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न. स्ट्राईक एंडवर निखिल पवार विरुद्ध महेश चेंदवनकर आणि निखिल पवारच्या बॅट मधून समोरच्या दिशेनं चेंडू धाडला जातोय आउट ऑफ द पार्क और इसी का नाम है निखिल पवार. 23वा षटकार या संपूर्ण मालिकेतला. मुकेश दास यावेळेला पहिला चेंडू आणि महेश चेंदवनकर सामन्याला सुरुवात करतोय दोन धावांसोबत. शॉर्ट ऑफ द लेंथ डिलिव्हरी आणि त्या चेंडूला मात्र महेश काही सोडणार नाहीये. दोन धावांच्या प्रयत्नात होता परंतु झाडाला लागून चेंडू मैदानाच्या आत आला. एक फुलर लेंथ यावेळेला इन साइड आउट, चेंडू मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा मिळतील दोन धावा सामना. महेश चेंदवनकर बिग हिट करतोय, चेंडू धाडतोय मैदानाच्या बाहेर. दोन धावा पुन्हा एकदा मिळवतोय आपल्या संघासाठी. सरासरी गाठण्याच्या प्रयत्नात नक्कीच आहे. शेवटच्या चेंडूवर फुलर लेनची डिलिव्हरी यावेळेला अजय सरोज चेंडूवर ताबा मिळवेल. तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. अजय सरोज
गोलंदाजी मार्कवर या वेळेला महेश चेंडवणकर चांगला समाचार या पहिल्या चेंडूचा घेतला जातोय अजयच्या. चेंडू मैदानाच्या बाहेर कॅनरा बँकेच्या दिशेने चाललाय वर्सेस अंतरकाव्य परळ असा हा सामना. या वेळेला लॉफ्टेड फटका दोन खेळाडूंमध्ये. सिद्धार्थ गवडा चेंडूवर धावतायत, तोपर्यंत एक धाव काढली दुसऱ्या दावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि वा काय प्रयत्न केलाय. प्रयत्नांती परमेश्वर आहे. या वेळेला पुलर लेंथ इनसाइड आउट. पुन्हा एकदा चेंडू मैदानाच्या आत येतोय. एक धाव घोषित असणार आहे बहुतेक कारण शौचालयाला लागलाय चेंडू. तर बघूया किती धावा मिळते. डिक्लेअर झोन मध्ये घोषांकित क्षेत्रात आहे, अर्ध काम बाकी आहे. आणि महेश चेंडवणकर या वेळेला बिग हिट करतोय, परंतु चेंडू झाडाच्या आतून ट्रॅव्हल करत होता त्यामुळे मात्र नक्कीच या वेळेला झेल जरी पकडला असला तरी महेश मात्र बाद होणार नाहीये. मिळतील त्या चेंडूवर दोन धावा पाहायला मिळतीय महेश कडून. पुलर लेंथ या वेळेला मिस टायमिंग स्ट्रोक, जाळ्यामध्ये अडकवलं जातंय महेशला. महेशची केळी संपुष्टात, खेळाडू बाद.